राहुल गांधींच्या इच्छेसमोर सरकार अखेर झुकलं. दोषी लोकप्रतिनिधींना वाचवणारा वटहुकूम, यूपीए घेणार मागे. निर्णयाचा फेरविचार करावा, काँग्रेस कोर ग्रुपनं मंत्रिमंडळाला सांगितलं. काँग्रेस की सरकार नहीं है, ये गठबंधन की सरकार है, यूपीए की सरकार है और हम यूपीए के कांग्रेस के सहयोगी दल हैं. हम श्री राहुल गांधी के अनुयायी नहीं है. वटहुकुमाच्या निर्णयावर घटक पक्षांनी व्यक्त केली तीव्र नाराजी. म्हणाले, राहुलच्या इच्छांना आम्ही बांधील नाही, मात्र सरकार सोबतच राहणार असल्याचं केलं स्पष्ट. काँग्रेस कोर बैठकीपूर्वी राहुल गांधींनी वटहुकुमाबाबत पंतप्रधानांकडे मांडली भूमिका. वटहुकुमाला विरोध असल्याचं केलं स्पष्ट, मात्र अवमान करण्याचा हेतू नसल्याचं सांगितलं. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत 400 कोटींचा घोटाळा. बोगस कर्ज वाटप आणि बेकायदेशीर गुंतवणुकीद्वारे घोटाळा झाल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न. पुण्यात आई मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. पैशांसाठी आईनंच विकलं पोटच्या मुलीला. शंभर वर्षांपेक्षाही जास्त जुन्या पानवाला बिल्डिंगच्या रहिवाशांचा जीव धोक्यात. पुनर्विकासाकडे बिल्डर आणि म्हाडाचं दुर्लक्ष. काम को भूलजा, क्रोध को भूलजा, राग को भूलजा, मोह को भूलजा, लेकिन राम नाम को मत भूल. महात्मा गांधींची आज 144वी जयंती. त्यांच्याच आवाजातल्या भाषणाची आणि त्यांच्या आवडत्या भजनांची नवी सीडी प्रसिद्ध.